खोटा घाला इतका ठीक आहे ना, तुम्ही दाखवा ना, पण नुसतं लोकांना खोट खोट घोटाळे घोटाळे करून स्वतःचे घोटाळे लपवत राहायचे. 10-15 नाही हो, 83 नगरसेवक आहेत ना तुमचे सगळे कार्यक्षम, फक्त तुम्ही हुशार. त्या पार्टी कोण याचा तुम्ही आता उलगडा करावाच लागेल. न पेक्षा मीडिया आणि जनतेची माफी मागा. लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याबाबत कायम सतर्क सगळ्या राज्यांना करत असतात. खोटं बोल पण रेटून बोल, एकदा नाही दोनदा नाही धादांदा खोटं बोलायचं आणि लोकांना ते कसं खरं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. कुठेतरी एक सुई लावायची आणि बाजूला व्हायचा, हा जो काही एक नवीन फंडा भारतीय जनता पार्टीच्या आशिष शेलार जे सातत्याने खोटे आरोप करायचे, निराधार आरोप करायचे आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला मंत्री महोदयाला आघाडीच्या सरकारमधल्या असलेल्या मंत्री महोदयांना बदनाम करत राहायचं. ह्यांच्या पत्रकार परिषद काय, तर इतका घोटाळ्याचा घोटाळा झाला इतका ठीक आहे ना, तुम्ही दाखवा ना. माझा आज चॅलेंज आहे आणि माझा एक मुंबईची प्रथम नागरिक माझ्यावर तर तुम्ही शिंतोडे उडवलेच, अर्थात ते आता मी बघेनच. मी नुसती बघेन ना, तर महिला आघाडी, महिला वर्ग, पक्ष, आघाडी सरकार म्हणून आम्ही बघूच. तुमच्या घाणेरड्या पत्रव्यवहारांनी, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी खचून जाणारी किशोरी पेडणेकर नाही. आता शिवसेनेच्या रणरागिणी आहोत आम्ही, पण आता चॅलेंज आहे. तुम्ही जी एक पुढी सोडली आहे मला मीडियाला पण सांगायचंय, अशा पद्धतीने नाही. त्यांना विचारा नक्की कोण आणि त्याचे पुरावे द्या. नक्की कोण कोण होता मंत्री महोदय, त्या पार्टीत कोण याचा तुम्ही आता उलगडा करावाच लागेल. न पेक्षा मीडिया आणि जनतेची माफी मागा. दरवेळेला जनतेला गुमराह करण्याची सुपारी घेतली का? ज्या पद्धतीने आपल्याला COVID-19 कोरोनाला सामोरं जावं लागलं, डेल्टाला सामोरं जावं लागलं, आता ओमायक्रॉन, या सगळ्याला सामोरं जात असताना सामान्य नागरिकापासून ते अगदी उच्च भ्रू नागरिकांपर्यंत कोणी बाधित होऊ नये याच्यासाठी गव्हर्नमेंट, स्वतः केंद्र, आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याबाबत कायम सतर्क सगळ्या राज्यांना करत असतात. मग मला आश्चर्य वाटत या हिंदुस्थानामध्ये, महाराष्ट्र एका पटलावर आहे, कर्नाटक सुद्धा ह्या हिंदुस्थानच्या पटलावर आहे, मग प्रत्येकाला वेगवेगळे न्याय का देत आहे? ज्या पद्धतीने तुम्ही आरोप करताय इकडे घोटाळा झाला तिकडे, आजही तुमचे नगरसेवक स्टँडिंग मध्ये बसतात. आणि म्हणजे याचा अर्थ तुमचे एवढे नगरसेवक आहेत ते अकार्यक्षम आहेत, तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही. आणि म्हणून, कारण काय 10-15 नाही हो, 83 नगरसेवक आहेत ना तुमचे सगळे अकार्यक्षम, फक्त तुम्ही हुशार. एकमताने काढा, आणा लोकांचं मत, पण नुसतं लोकांना खोट खोट घोटाळे घोटाळे करून स्वतःचे घोटाळे लपवत राहायचे किंवा स्वतः काहीच करायचं नाही, आता तो मोकळा करा. अनेक नगरसेवक तुमच्या या पद्धतीला कंटाळले, सतत त्यांनाही आता हा कंटाळा आलाय. एक नाही दोन दोन टर्म त्यांचे तुम्ही खराब केले आणि कामच करू दिलं नाही, त्यामुळे त्या बरेचसे नगरसेवक संपर्कात आहेत. हे आमदार आहेत, इतक्या बेजबाबदारपणे कसे बोलू शकतात? ह्या कुठल्याही याला एक सिस्टम आहे. आम्ही नाही म्हणणार की उत्तर प्रदेशमध्ये काय चाललंय, इकडे काय चाललंय, शरीफांकडे कोण जेवायला जातंय, कोण तिकडे पार्ट्या झोडतंय, कुठे आम्ही काय म्हटलं, ज्याच्या त्याचा प्रश्न. पण ज्याच्यामध्ये आगच नाही तिथे धुवा कसा काढायचा हा भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या लोकांकडनं शिकण्यासारखं आहे. अमित साटमना माझं सांगणं आहे, तुमचं म्हणणं आहे नुसतं बोलायचं नाही, खरं करून दाखवा. कारण बोल घेवडे पोपट आता तुम्ही झाले ते लोकांना कळत आहे. आणि तुमच्याकडे असा एक स्पर्धा लागलेली आहे, भाकळ पडकळ पुढे की आशिष पुढे की मी पुढे, त्यामुळे
हे तुमचं पुढे पुढे तुमच्याकडे राहू दे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे आशिष शेलारणा, सुशांत राजपूतच्या वेळेला जे बोललात तोंडावर पडलात, आत्ताही बोलताय, आता तर सिद्ध करा, हा आमचा चॅलेंज आहे तुम्हाला. कोण मंत्री महोदय होता तो पुराव्यानिशी द्या, नपेक्षा माफी मागा महाराष्ट्राची, मुंबईची आणि या मीडियाची. कारण मीडियावर यायचं, नुसत्या पत्रकार परिषद घेत बसायचं आणि काय असेल तशी पिगदाणी घेऊन थुतू करत बसत असं शिवसेनेवर थुतू करत बसायचं, एवढंच त्यांना काम धंदा राहिलाय. हा नाही हम क्यों आप दिखाओ हमारे पास है, हमने करण जोहर से लिख के भी लिया और सीसी साहब कब्जे में लिए, अभी आप दिखाओ. दूध आने के टाइम में पेपर भी नहीं, दूध आने के टाइम में दूधवाला बन के आपने शपथ ली तो उसकी पहली जानकारी दे दो क्यों ली. और उस तभी आपको वो दुश्मन चलते थे गोद में नहीं पूरे कंधे पे, तो अभी हमने किया तो हमारा दुश्मन गोद में और आप करते तो दोस्ती का दोस्ती याराना, ये कैसी बात है. कर्नाटक में जो हुआ उसके बारे में कोई बोल रहा है, आप पूछो ना उनको. शिवाजी महाराज की जय. क्या शिवाजी महाराज? शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज की जय वो नहीं कहते. और जिस शिवाजी महाराज का विटम्बन हुआ उसके बारे में पूरा महाराष्ट्र में जो संताप हो रहा है उसके बारे में एक भी मायके का लाल कोई बोल रहा है? लोग मरे हमें कुछ फर्क नहीं गिरता है, ऐसी भाजपा की रणनीति अभी होते हुई दिख रही है. जान बचाना ये ज्यादा महत्वपूर्ण काम है और वो काम नहीं होता है तो मुझे लगता है ओ माय गॉड उसके बाद में ऐसा कहना होगा, अरे ओ माय गॉड क्या हुआ.